नमस्कार सर, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरव लिखार आज तुमच्या समोर कोरोना बद्दल काही माहिती सांगणार आहे। एक व्हायरस जो भारतच नाही तर पूर्ण विश्वात पसरला आहे, अशा व्हायरसचं नाव आहे COVID-19 म्हणजेच कोरोना व्हायरस। कोरोना व्हायरस एक भीतीदायक बीमारीचे नाव आहे जो चीन मधल्या वुहान शहरातून आला आणि परंतु आता तो संपूर्ण विश्वात पसरला आहे। हा व्हायरस आपल्या केसाच्या तुलनेत 900 पटीने सूक्ष्म आहे, तरी हा सूक्ष्म असूनही खूप प्रभावी व्हायरस आहे। याचे काही लक्षण आहे, आता याच्याशी कसं वाचायचं, याला कसं ओळखायचं, याच्याशी आपला बचाव कसा करायचा, याच्यासाठी मी काही उपाय तुम्हाला सांगतो। WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या अनुसार खोकला, ताप, सर्दी, गळ्यात खवखव, श्वास घेताना त्रास होणे इत्यादी कोरोना व्हायरसचे लक्षण आहे। या कोरोना व्हायरसमध्ये व्यक्तीला सर्वात आधी ताप येतो, मग कोरडा खोकला, मग 7 दिवसानंतर श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो, मग हा त्रास इतका वाढतो की माणसाचा मृत्यू पण होऊ शकतो। घरातील वृद्ध व्यक्ती किंवा ज्यांना दमा, मधुमेह, हृदयरोग असतो यांना कोरोनाशी बचाव केला पाहिजे, कारण अशा लोकांमध्ये कोरोना व्हायरस वेगाने पसरतो। त्यासोबतच छोट्या लहान मुलांना जरा कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यांचेही वाचणे खूप कठीण होऊन जाते, कारण यांची इम्युनिटी दुसऱ्यांच्या तुलनेत कमी असते। असे असले तरी आपल्या भारत देशात कोरोनाचा मृत्यू दर खूप कमी आहे। जर कोणत्या तरी कोरोनाग्रस्त व्यक्तीने एका वस्तूला स्पर्श केला आणि त्याच वस्तूला दुसऱ्या व्यक्तीने स्पर्श केला तर त्यालाही कोरोना होऊ शकतो। हा कोरोना व्हायरस कोरोना संक्रमित व्यक्तीच्या आजूबाजूला उभे राहिल्याने किंवा त्याच्याशी त्याला स्पर्श केल्याने पसरतो। जर आपल्याला कोरोना झाला तर पुढील उपाय वापरावे, जसं हात वारंवार साबणाने धुवावे, बाहेर जाताना मास्क घालावे, शिंकताना किंवा खोकलताना टिश्यू पेपरचा वापर करावे, वापरलेला टिश्यू पेपर डस्टबिनमध्ये टाकावे, घर आणि घराच्या आजूबाजूचे परिसर स्वच्छ ठेवावे। शेवटी मी एवढंच सांगणार, कोरोनाला घाबरू नका, स्वतः वाचा, दुसऱ्यांना पण वाचवा। स्वच्छ रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद।